सुगंधी सृष्टी या पाठाचे लेखक आहेत नाग गोरे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ते स्वातंत्र्य सैनिक आहेत उत्तम वक्ते आहेत सृष्टी सौंदर्याकडे संवेदनशील वृत्तीने बघणारे कवी आहेत चिंतनशीलता व अभिजात रसिकता ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये शितेचे पोहे डाली गुलबक्षी शंख आणि शिंपले हे त्याने लिहिलेले ललित संग्रह प्रसिद्ध आहेत काही पाने काही फुले चिनारच्या छायेत या ललित स्वरूपाच्या लेखातून सृष्टी सौंदर्याकडे संवेदनशील वृत्तीने पाहणारे लेखक असे त्यांची ओळख आहे ज्याच्या सुगंधाने आपण मोहित होतो त्या सुगंधी फुलांची झाडे कशी लावतात त्यांना जागा किती लागते कोणत्या फुल झाडावर किती मेहनत घ्यावी लागते याचे सूक्ष्म वर्णन या, या पाठात आले आहे फुले आपला रंग गंध डौल दुसऱ्यावर उधळतात हे जणू फुलांचे दानच होय या सुगंधी सृष्टीचे जनमानसाला देण्याच्या प्रवृत्तीचे दर्शन या पाठातून लेखकाने घडवलेले आहे घराच्या पत्र्यावर रॉकेलच्या तोंड कापलेल्या डब्यात लेखकाने एक मोगऱ्याचे कलम कोठून तरी मिळवून लावले होते हातभर उंचीच्या त्या रोपट्यावर पहिली कळी मोहरली तेव्हापासून ती फुलेपर्यंत लेखक रोज दहा वेळा त्या कुंडीपाशी जाऊन येईल मुगाच्या दाण्या एवढी आणि पोपटी रंगाची ती कळी वाढता वाढता टपोर वाटोळी झाली ती पांढरी दिसू लागली उत्कट आतुर भासू लागली तेव्हा लेखकाच्या आई लेखकाला म्हणाली आज ती फुलणारो बहुतेक संध्याकाळी सहाच्या सुमाराला कळीच्या कुंडीतली एक पाकळी जरा बाजूला झाली नंतर दुसरी पाकळी नंतर तिसरी पाकळी लेखकाला असे वाटले की जणू हा सुगंधी पेटीचा एक खणच उघडत उघडत चाललेला आहे लेखक कुंडा शेजारी बसून राहिले आणि जेवायला म्हणून उपायच काय नव्हता म्हणून जेवणासाठी ते खाली आले आणि परत वर जाऊन पाहतात तर काय तेवढ्यात चमत्कार पूर्ण झाला होता कडीची सारी दले साप उघडली होती आणि मोगरा फुलला होता रात्रीच्या अंधारात पांढरे शुभ्र आणि घसघशीत दिसणारे हे फूल पाहिल्यावर त्यांच्या मनाला वेडावून टाकणारा वास घेतल्यावर त्यांना काही वाटले त्याचे वर्णन ते करू शकत नव्हते त्यांनी लावलेल्या झाडाचे ते फूल म्हणजे त्यांच्या आनंदात अभिमानाची साखर पडलेली होती मोगऱ्याप्रमाणेच निशिगंधाचेही झाड लावायला सोपे शिवाय ते दिसायला सुद्धा सुंदर रोप पूर्ण वाढून त्याच्या दांड्यावर एका पाठोपाठ फुल फुले फुलू लागली की रोज रात्री नवा आनंद घ्यावा आणि निशिगंधाचे फूल असते तरी किती डोलदार हिरव्या छडीवर हारीने टोकापर्यंत लागत गेलेली ती फुले पाहिली म्हणजे निशिगंधाला गुलछडी हे दुसरे नाव का पडले आहे ते सहज लक्षात येते निशिगंधालाच गुलछडी असे देखील म्हणतात मोगरा काय किंवा निशिगंधा काय शोभाने स्वभावाने लाजो नाहीत आपला रंग आपला गंध आपला डौल ते लपवत नाहीत निशिगंध तर आपले सारे वैभव जगाला दाखवत असतो गुलाब पण ह्याच पटडीतला गुलाबाच्या स्वारीचा रुबा तर काही औरच असतो गुलाबाला वाटेल ती जागा चालत नाही कमी पाणी झाले तरी पण त्याला सोसत नाही आणि अधिक झालं तरी देखील त्याला सोसत नाही खत तर त्याला वेळच्या वेळी मिळाले पाहिजे मुळे नेहमी मोकळी असली पाहिजेत हंगाम जर बघितला तर हंग काही हंगामामध्ये त्याच्या फांद्यांची छाटणी करावी लागते आणि त्याच्यावर येणारे कीड असेल तर त्या कीडला तर मारावंच लागतं एवढं सगळे केले की मग काय होते गुलाब फुलते अशा रीतीनं गुलाबाच्या फुलाची ऐट काय वर्णावी किती त्याचे आकार किती त्याचे रंग किती गंध त्याला शेमा नाही त्याच वेळी आयुष्यात लेखकाने प्रथमच काळा गुलाब देखील पाहिला सायलीची वेल एकदा आळे करून लावली की मग तिच्याकडे फारसे लक्ष दिले नाही तरी देखील चालते बारा महिने सायली फुललेली राहते पारी जातक तर कमालीचा कोठेही लावा त्याला पाणी द्या नाहीतर देऊ नका पावसाळी ढग आबाळत भरून आले की त्यातून त्यातून पावसाचा पावसाचा शिडकाव सुरू झाला की झाडाला ह्या आनंद होतो नंतर बघा त्याच्या पांढुरक्या अंगोपांगातून हिरवे रोमांच फुटतात अगदी बुंद्यापासून शेंड्यापर्यंत मग त्याला सुगंधाची झुंबरे लटकतात सकाळी पारिजातकाखालून जाणे म्हणजे पुण्य पावन भूमीवरून जाण्यासारखे निदान लेखकाला तरी वाटते फुलांना रंग कशामुळे प्राप्त होतो फुलामध्ये दोन प्रकारचे रंगद्रव्य असतात हरितद्रव्य कॅरोटीन यामुळे नारंगी पिवळा हिरवा हे रंग फुलपाकड्यांना मिळतात तर लाल गुलाबी निळा वगैरे रंग फुलामधील ॲन्थोसायनिन या रंगद्रव्यामुळे मिळतात ही रंगद्रव्ये पाण्यात विरगळू शकतात ज्यावेळी फुलांना जीवनरसाचा पुरवठा होतो त्यावेळी त्यात ही रंगद्रव्ये विरगळतात कोणत्या फुलात कोणती रंगद्रव्ये असावीत हे त्यातील गुणसूत्रे ठरवतात व गुणसूत्रे आनुवंशिक असल्यामुळे त्या त्या फुलांचा रंग ठराविकच असतो रंग बदलत नाही हो पाऊल टेकावे तरी कोटे या सा साऱ्या भूमीवर त्या वृक्षराजाची उदारता अंथरलेली असते ना कसे ठेवायचे पाऊल आपले अच्युतराव पटवर्धन बोलण्यात किती मार्मिक आहेत ते एकदा म्हणाले द्यावे तर पारी जातकासारखे द्यावे तो मूठ पुरेपूर उघडून देतो काही म्हटल्या काही मागे ठेवत नाही वा याला म्हणावे दान